फ्रेंड्स, आज आपण घरातील पाल, माशी, मच्छर सहजरित्या कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी अत्यंत गुणकारी उपाय पाहणार आहोत. फ्रेंड्स, यासाठी आपल्याला बाजारात अनेक प्रकारची लिक्विड मिळतात, परंतु लिक्विडचा जर आपण सातत्याने वापर केला तर यामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा आजारी व्यक्तींना यापासून त्रास होऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर घरातील व्यक्ती देखील सुरक्षित राहतील आणि घरातील पाल, माशी, मच्छर हे कीटक मात्र सहजरित्या घराच्या बाहेर जातील. चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय. तत्पूर्वी फ्रेंड्स, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा, कारण असेच नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घर बसल्या पाहता येतील. बाहेरून आलेले पाल, माशी, मच्छर सहजरित्या बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या घरात अडचणीत किंवा कानाकोपऱ्यात लपून बसलेले पाल, माशी आणि मच्छर हे देखील बाहेर काढण्यासाठीचा उपाय आज आपण पाहणार आहोत. ती आपल्याला लागणार आहे कांद्याची सालपट, म्हणजेच कांद्याचा पाचोळा, लसणाचा पाचोळा, वाळलेली कडुलिंबाची पाने, तेजपत्ता, याचे देखील आपल्याला अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि पाचवा घटक म्हणजेच कापूर, कापराच्या दोन ओळ्या देखील आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत. आता फ्रेंड्स, हे पाचही घटक आपण यामध्ये एकत्रित करून घेतलेले आहेत. आता यावर आपल्याला टाकायचा आहे कापूर. दिवसभरात एकदाच, तोही सायंकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. फ्रेंड्स, सायंकाळी 6 एक ते 1.5 तास दार बंद केल्यानंतर देखील बाहेरून येणारे पाल, माशी, मच्छर यांना प्रतिबंध बसतो. आणि त्याचवेळी आपल्या घरामध्ये नियमितपणे जर हा आयुर्वेदिक उपाय आपण केला तर यामुळे देखील कांदा, लसूण या पाल्याच्या उग्र वासामुळे, कडुलिंबाच्या कडवट वासामुळे आणि तेजपत्ता व कापराच्या धुरामुळे लपून बसलेले कानाकोपऱ्यातील पाल, माशी, झुरळ बाहेर निघतात व याच्या जास्त प्रमाणातील उग्र वासामुळे ते घराच्या बाहेर पडतात. अशा प्रकारे फ्रेंड्स, कितीही प्रमाणात असलेले लपून बसलेले घरातील पाल, माशी, मच्छर यापासून आपली सुटका करण्यासाठीचे ही उपाय आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.